स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत 20 वर्षांची स्वर्णिम परंपरा. आता सोने खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही. आपल्या आवडीचे डिझाईन्स मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये. तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर 0% मेकिंग चार्जेस. ग्राहकांना होणार 7 ते 8 हजारांचा फायदा. ऑफर 10 ऑगस्ट 2024 पर्यंत लागू. चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला. पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स, महावीर पेठ, कर्जत रेल्वे स्थानकाजवळ, कर्जत, रायगड. नमस्कार, विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मिलिंद नार्वेकर अखेर PA चे आमदार झाले. त्यानंतर आपण चर्चा करतोय की देवेंद्र फडणवीसांचे सुद्धा PA असलेले अभिमन्यू पवार हे विधानसभेत आहेत, लातूरमधून येत आहेत. तसं आता त्यांचे दुसरे PA सुमित वानखडे हे सुद्धा आता वर्धा जिल्ह्यामध्ये तयारी करताना दिसून येत आहे. त्यामुळे तिथल्या आमदारांनी सुमित वानखडेंमध्ये काही दिवसापूर्वी संघर्ष आपण पाहिलेला होता. अशाच प्रकारे अनेक जे PA ते आमदार झाले, राम कदम हे सुद्धा प्रमुख महाजनांचे PA होते, सुनील प्रभू हे सुद्धा गजानन कीर्तिकरांचे PA होते. त्यामुळे PAंना अच्छे दिन आले असं म्हणायला काय हरकत नाही. मिलिंद नार्वेकर मातोश्रीचा विभाग प्रमुख, शाखा प्रमुख होण्यापासून ते थेट आमदारांपर्यंत त्यांचा प्रवास जो यशस्वी झालेला असं आपल्याला म्हणता येईल. मिलिंद नार्वेकर अण्णा खरे तर संधी एकनाथ शिंदे यांनी दिली होती की तुम्ही आमच्याकडे या, विधान परिषद आम्ही तुम्हाला देऊ, किंवा म्हाडा वगैरे किंवा सिद्धिविनायक महामंडळ सिद्धिविनायक ट्रस्ट जे आहे त्याचं तुम्हाला अध्यक्षपद देऊ. मात्र त्यांनी काय ती ऑफर ती धुडकावली ना, अखेर उद्धव ठाकरेंनी त्यांना आमदार केलेलं आहे. त्यामुळे सध्या अनेक जे आहेत आमदारांचे PA होताना आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे अनेक PA जे आहेत ते सगळे शिकून कौशल्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानिमित्ताने वेगवेगळे कौशल्य साधून अखेर प्रमोद महाजनांचे प्रिय असलेले हे सुद्धा आपण बघितलं, राम कदम होते ते सुद्धा आज भाजपचे आमदार आहेत, डॅशिंग आमदार आहेत. त्यामुळे ते सुद्धा PA झालेले आहेत. अभिमन्यू पवार हे अनेक वर्ष 5 वर्षामध्ये PA असून आपला सगळा वापर जो आहे लातूर आपल्या मतदारसंघात केला. त्यामुळे ते सुद्धा त्यांना देवेंद्र फडणवीसांना तिकीट देऊन अभिमन्यू पवार हे लातूरमध्ये आमदार झाले. आणि आता त्यांचे सुमित वानखडे हे पूर्वी अनेक वर्ष असलेले ते सुद्धा आता PA होताना PA होते ते आता सुद्धा आमदार होताना दिसून येते. त्यामुळे PAंना अच्छे दिन आले असं म्हणावं लागेल. त्यामुळे हे मिलिंद नार्वेकर सुद्धा अनेक वर्ष शाखा प्रमुख इथपर्यंत प्रवास करत अखेर ते सुद्धा PAचे आमदार झाले. त्यामुळे आता PA झालेला माणूस आता विधान परिषदेमध्ये बोलणार का, कोणते प्रश्न महत्त्वाचे मुद्दे मांडणार. आम्ही अनेकदा त्यांच्याशी परवाही संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कुठलीही आतापर्यंत मीडियाला प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे आता त्यांना प्रॅक्टिस करावी लागेल विधान परिषदेमध्ये बोलण्याची, मीडियाशी बोलण्याची संवाद साधावा लागेल. तर ते अर्थ त्या आमदारकीला अर्थ राहणार नाही. केवळ तुम्ही पडद्यामागे राहून काय, आता लोकांचे प्रश्न तुम्हाला मांडावे लागतील. सर्वसामान्यांचे, मुंबईकरांचे असतील, तुम्ही तिथून विधान परिषदेतून जरी तुम्हाला कुठला विभाग जरी नसला तर राज्याचे अनेक प्रश्न ते तुम्हाला सभागृहामध्ये पहिल्यांदा मांडावे लागतील. त्या दृष्टीने प्रयत्न करावे लागेल. त्यांना आता अनेकांचे तिकीट कापण्यात किंवा देण्यामध्ये मिलिंद नार्वेकर नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावणारे, आता ते विधान परिषदेमध्ये आमदार झालेले, त्यामुळे PAंना अच्छे दिन आले असंच म्हणावं लागेल. धन्यवाद.